मला यूट्यूब वरनच तुमचा रेफरन्स मिळाला. ओके. आणि म्हणजे जे जे रिलेट होत होत आहे माझ्या डॉटरशी, म्हणजे बऱ्यापैकी आहे तिचे, म्हणजे असं वाटतं की तिची एनर्जी बॅलन्स चालू आहे. जिथे मला प्रॉब्लेम वाटतोय एक दोन ठिकाणी, त्याच्यावर काम करेन. आता ही गोष्ट केली नाही तर ह्याचे साईड इफेक्ट हे होतात, हे जे काही काही जे तुम्ही सांगितलंय त्या गोष्टी नवीन कळाल्या. असं म्हणजे माहिती नव्हतं की हा अरे आपण ही आपली एनर्जी ही बॅलन्स नसेल किंवा हे नसेल तर त्याच्यामुळे हे होतं. असं आपण म्हणजे वाटतं की हा नाही काहीतरी मेडिकल रिझन आहे किंवा काहीतरी व्हिटॅमिन्स कमी आहे, हे कमी आहे, असं काहीतरी. म्हणजे डॉक्टरी जे मेडिकल साईडचं आपल्याला वाटतात गोष्टी, पण ऍक्च्युली हे वेगळं, म्हणजे आपल्याच बॉडीतल्या एनर्जी काहीतरी इकडे तिकडे होत आहेत. म्हणजे तुम्ही सांगे म्हणजे तिच्या एनर्जी ज्या प्रमाणे आहे ती तसे डान्स पण म्हणजे करते. नंतर जिमनॅस्टिक करती आता ती. ती फिजिकली खूप ऍक्टिव्ह आहे, म्हणजे लागतच तिला सारखं हे राहायला. आणि लँग्वेज सुद्धा ती आता फ्रेंच हे करते, म्हणजे तिने एक्सटेंडेड फ्रेंचच घेतलंय. असं येतेच म्हणजे की अलाइन आहे ती ऑलरेडी त्या सगळ्या ह्याला. थँक्यू थँक्यू फॉर मॉर्निंग, एवढं तुम्हाला लवकर उठावं लागलं. काय नाही, मला काय प्रॉब्लेम नाही, ही सवय नाही, बऱ्याच जणांना केलंय असं सकाळी लवकर, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. चलो तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. ओके, थँक्यू, बाय, गुड नाईट.